भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केवळ स्वप्न पाहावीत, आमचं सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार आहे असा दावा महसूल मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले। सरकार स्थापन झाल्यानंतर ते 2 महिन्यात पडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते, मात्र आज वर्ष पूर्ण झालंय आणि पुढील 4 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार राहणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। अंतर्गत कलहामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार 4 वर्ष पूर्ण करणार नाही असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात केलं होतं। विधान परिषदेच्या पुणे पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून घोषणा करण्यात आलेल्या उमेदवारांचे अर्ज गुरुवारी भरण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थित होते। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आणि त्यामध्ये पुणे विभागामध्ये पदवीधर आणि शिक्षक या दोन जागा लढवल्या जाणार आहेत। यामध्ये आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आम्ही भरलेले आहे, काँग्रेस पक्षाचे आजगावकरजी आणि राष्ट्रवादीचे लाड स्मित लाड, हे 2 उमेदवार आम्ही दिलेले आहेत। पूर्णपणे राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढवतो आहोत। अमरावती येथे आम्ही शिवसेनेचे उमेदवार तिथे आहेत श्री देशपांडे, त्या पद्धतीने सर्व उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहेत आणि एकत्र पद्धतीने निवडणूक लढवतो आहोत। चंद्रकांत पाटलांनी फक्त आता स्वप्न पाहावेत, बाकी यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही। हो, त्याला 6 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे आणि 6 वर्षात बरंच पुलाखालून पाणी वाहून गेले। ते अतिशय समर्थपणाने राष्ट्रवादीचं काम गेले 6 वर्ष करत आलेले आहेत, त्यामुळे या 5-6 वर्षात लोकसभा असो विधानसभा असो सर्व कामात अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले। महाराष्ट्रातला एक नावाजलेला सहकारी कारखाना अत्यंत उत्तमपणाने त्यांनी चालवलेला आहे, चारित्र्य अतिशय उत्तम आणि स्वच्छ आहे। सर्व पद्धतीनं काम करताना त्यांनी क्रांती अग्रणी जी डी बापू यांचा वारसा, स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा चालवलेला आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते अनेक वर्षापासून काम करतात। मला खात्री आहे की या निवडणुकीत ते फार चांगल्या मताने विजयी होतील, कारण महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा आणि आमचे जे सगळे मित्रपक्ष आहेत त्यांचा पाठिंबा त्यांना आहे। या सरकारला पूर्ण स्थिरता ही त्यांनाही माहिती आहे। मागची ज्यावेळी ज्या दिवशी आम्ही शपथ घेतली त्या दिवशीच ते म्हणत होते 2 महिन्यापेक्षा सरकार टिकणार नाही, वर्ष पूर्ण झालं, त्यांची उरलेली 4 वर्षे हेच म्हणण्यात जातील याची मला खात्री आहे।